हिंगोली जिल्ह्यातही आचारसंहितेचं पालन न केल्यास उमेदवारावर कारवाई करणार असं पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितलंय. आदर्श आचारसंहितेचं राजकीय पक्षांना काटेकोर पालन करावं अशा सूचना देत जिल्हा स्तरावर आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती देखील दिली आहे. संहिता लागू झालेली आहे आणि आतापर्यंत उमेदवार तर फायनल झाले नाही, पण तरी जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सुद्धा आचारसंहिताचा पूर्ण पालन करावा लागेल. आणि कुठलीही परिस्थितीत पब्लिक प्रॉपर्टी जे आहेत त्याचे डिफेसमेंट आम्ही बर्दाश्त करणार नाही, कुठेही इलिगल पोस्टर टॉलरेट केला जाणार नाही. आणि 24 तासाच्या आत जे काही जेवढे शासकीय कार्यालय आहे ते तिथे जर काही असे पोस्टर्स वगैरे लावले असेल, काही मेसेज लावले असेल, जेवढे असे काही भिंती फलक असतात ते सगळे झाकले जाईल आणि सगळे पोस्टर्स वगैरे काढले जाईल. आणि 24 तासाच्या आत सगळे शासकीय कार्यालय एकदम व्यवस्थित केले जाईल. नंतर पुढच्या 48 तासात जेवढे इलिगल पोस्टर्स वगैरे शहरात लावलेले आहेत किंवा जिथे माहिती मिळाली असे काही पॉलिटिकल पोस्टर्स जर असेल तसे सगळे काढले जाईल. आणि पुढचे 72 तासाच्या 72 आवर्समध्ये शहराच्या बाहेर किंवा पूर्ण जिल्ह्यात कुठेही जर काही अशी माहिती आली की कुठे MCCचे व्हायोलेशन होत आहे तिथे लगेच कारवाई केली जाईल. आता MCCमध्ये सर्व उमेदवारांना जे शासनाने ठरवलेले धोरण आहे, जे इलेक्शन कमिशननी ठरवलेले धोरण आहे ते एकदम काटेकोरपणे पालन करावे लागेल. विशेष करून काही सभा जर घ्यायची असेल किंवा काही वाहन जर वापरायची असेल तर त्याची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सभा घेता येणार नाही, वाहन वापरता येणार नाही. आणि वाहनमध्ये वाहनांवर जे परवानगी मिळाली आहे तर त्याची झाले नाही, आत्तापर्यंत आमचा कॅन्डिडेट ठरलेला नाही, तर तुम्ही कशासाठी कारवाई करतो? तर प्रत्येकासाठी अशी सूचना राहील की कुठलाही पक्ष असू द्या, तुमचा कॅन्डिडेट ठरलेला आहे किंवा नाही तरी पण सगळ्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंट काढायला बंधनकारक आहे. तुमची मोटरसायकल, तुमची चारचाकी, कुठलेही वाहनावरती, कुठलेही भिंतीवरती तुमची काय जाहिरात वगैरे नाही पाहिजे. पोलिसाची तयारी म्हणले तर आम्ही पूर्णपणे सुसज्ज आहे. आम्ही भरपूर बंदोबस्ताची मागणी केलेली आहे आणि ते सफिशियंट बंदोबस्त आम्हाला भेटणार पण आहे. आणि समाजकंटक, कुठलेही गुंडपरिवर्तीचे एलिमेंट सगळ्यावरती आम्ही प्रिव्हेंटिव्हच्या आमचे पूर्ण तक्ते तयार आहे. प्रिव्हेंटिव्ह कारवाई आमची चालू पण आहे आणि जिल्हा रेव्हेन्यू अथॉरिटीसोबत आमची पूर्णपणे तयारी आहे. आणि सगळ्यांचं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन, समाजकंटकावरती लक्ष आणि वेगवेगळे दारूबंदीची कारवाई सगळी आम्ही कारवाई करणार आणि इलेक्शन पूर्णपणे फ्री, फेअर, ट्रान्सपेरंट मॅनरला पार पडतील अशी हिंगोली पोलीसची तयारी आहे. ती पूर्णपणे सेन्सिटिव्ह आहे. ते आम्ही मागच्या लोकसभामध्ये पण 93 प्रमाणे आम्ही 60 जवळपास 60 बोंड आम्ही घेतलेले होते.